काय झालं काय काय ना बोलवलं कसं सांगू तुला आता सांगशील का जाऊ घरी आबाने मारले रे मला आणि सांगितलं त्या चिकण्याकडे हुडकून पण पाहिजे नाही म्हणून धर्मदाते पण आला होता घरी आणि त्यांना सांगितलं चिकण्या दिसल्या होत्या थंगड काढ म्हणून मग तो काय ठरवलंस अरे मी कशी राहिले तो अगोदर आत्ताच कुठं आपल्या प्रेमाला पाजर फुटला होता तर आले लोक लगेच मी प्रेम सुरू व्हायच्या ती संपलं असं वाटायला लागलं आता मला अरे चिकण्या लोक मध्ये आले म्हणजे प्रेम संपत नसतं मी घेईन ना तुझी काळजी अग पण त्या काळजीनं पोट भरत नाही ग अरे चिकण्या काही पण झालं मी तुझी साथ नाही सोडणार हे बघ सपने माणूस आयुष्यात एकदाच जन्मले माणसाच्या आयुष्यात प्रेम बी एकदाच होत ग परत परत नाही होत त्या गोष्टी माहिती रे मला प्रेम हे एकदाच होत पण पोरीच्या जातीला भीती असतेच काही झालं तर बाप आहे तो माझा त्याचं मला ऐकावंच लागल आणि मला बापाच्या पुढे जायला जमणार नाही मग आता हे प्रेम संपलंय का खरंय आधीची उधारी कवा देतोय देतो की पुढच्या आहे तरी अरे पुढच्या पुढच्या म्हणून किती दिवस लावणार अरे जमत नसेल तर जाय कोणाची तसं आलं ना आणि देऊन टाक माझी उधारी देतो की पुढच्या वेळी मी काय बुडवणार आहे वय बाकीचं मला काही माहित नाही अगोदर मी पहिली उधारी मिटव मगच तुला साखर देईल ते तर काय पळून जाणार आहे मी अरे काय पळून जाणार तुम्हाला काही नाही म्हणलं तर तुम्ही डोक्यावर सुद्धा मुताला मागं पुढं पाहत नाही जाय म्हणतोय की तात्या आपली माणसं आपल्यालाच नाही ओळखणार तर मग कसं हो अरे नाही म्हणतो नाही तुला देखे तात्या एवढ्या राहू एवढ्या अरे नाही म्हणतोय ना तो वाजविल एखादी नाही म्हणतो ना तुला राखी जाणं नाही म्हणतो ना देऊन टाक माही उधारी अरे नाही म्हणतो नाही तुला अरे नाही म्हणतो नाही तुला अरे नाही म्हणतोय ना तो वाजविल एखादी अरे नाही म्हणतो नाही म्हणतो नाही तुला अरे नाही म्हणतो नाही तुला अरे जमत नसेल तर जायची कोणाची तरी चालणी
आणि देऊन टाक माझी उधारी. पाणी घ्या. कोण भाऊजी, मी कशाला मला वाचवतोय, मला काही कळत नाही. मला मरायचंय हो, नाही जगायचं मला. पाणी घ्या, बोलू आपण. थांबा, नको मला पाणी, नको मला पाणी घ्या. काय वाटतं तुम्हाला, फाशी घेण्याने सगळे प्रश्न सुटतात का? हा माहिती आहे मला, काहीतरी कारण असलं पाहिजे तुमच्या फाशी घेण्याला. पण शेतकऱ्यांचं एक बरं आहे राव, काही पीक पाणी कमी झालं, कर्ज वाढलं, घे फाशी. शेतात काही नाही पिकलं, विकून टाक. पण सगळ्या गोष्टीतून नुसता पळ काढायचा. तर मला एक सांगा, महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात कधी तुम्ही ऐकलं आहे का एखाद्या शेतकऱ्याच्या बायकोनं फाशी घेतली म्हणून? ऐकलंय का? सांगा ना, कल्पना करा ना, शेतकऱ्याच्या नंतर त्या बाईनं कसं संसार करायचं, कशी मुलं वाढवायची, कसं त्यांना मोठं करायचं. बस भाऊ, लय बोललात तुम्ही. तुम्हाला शहरी लोकांना वाटतं ना, कुंडीत दोन झाडं लावली त्याला पाणी घातलं की झाली शेती. तशी नाही होत शेती, त्याला पाऊस पडावा लागतोय, पाणी लागतंय. इथं पडत्या तर नुसत्या गारा. कशी शेती करायची आम्ही शेतकऱ्यांनी? खतं महाग, बियाणं महाग, अहो मारायला सुद्धा औषध म्हटलं तर तेही महाग. काय देतं तुमचं सरकार, करोडचं पॅकेज? अरे पण या शेतकऱ्यापासून काय मिळतं ह्याचा कधी विचार केलाय? आमच्या गावातला तो पांडवा मेला, त्याच्या अंत्यविधीला पैसे पुरणार नाही एवढं तुमचं पॅकेज. 5,000 रुपये दिले सरकारनं तुमच्या. काय करायचं होतं त्याच्या बायकोनी पाठीमागं? तुमच्यासारखे लोक शहरामध्ये हॉटेलात जातात, 4 मेथीच्या पानाची भाजी घ्यायला 100 रुपये खर्च करता. पण तोच तुमचा शहरी माणूस ज्यावेळेस आमच्या बाजारात मेथी घ्यायला येतो ना, तर किंमत करता तुम्ही 5 रुपयाला आणि 10 रुपयाला. कशी करणार आम्ही शेती या देशामध्ये? शेतकऱ्याची किंमत 0 करून ठेवली, 0. कोण करणार शेतकऱ्याला मदत? कोण करणार सांगा ना भाऊ, कोण करणार शेतकऱ्याला मदत? मी करणार, मी मदत करणार शेतकऱ्यांना. मीच नाही, माझ्यासारखा प्रत्येक शहरवासी शेतकऱ्यांच्या सोबत उभा राहील. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जर अशाच पद्धतीनं जर जीव देत राहिला, खचून जात राहिला, तर मग शेतात काय पिकवायला? आम्ही काय खाणार? आमच्यासारख्या शहरातल्या लोकांनी काय खायचं? आता खचून जाऊ नका, हिंमत हारू नका, जोमानं कामाला लागा. आम्ही आहोत तुमच्यासोबत, काही काळजी करू नका. बरं होईल भाऊ, जे तुम्हाला समजलं ना ते प्रत्येक शहरवासियांना समजायला हवं. मग आता शहरात जाऊन सांगा प्रत्येक शहरवासियांना की शेतकऱ्यांनाच मदत करायची म्हणून. शहरातल्या लोकांना तर सांगणारच, पण अगोदर आपल्या रसिक प्रेक्षकांनाही सांगतो की आजपासूनच शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहायचं, त्यांना खंबीरपणे साथ द्यायची. बघा आमचा एपिसोड सन्नाट, आणि सांगा कसा वाटला तो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
सन्नाट सन्नाट सन्नाट. तुझ्या दिलात माझी जीएसटी लागू झाली या, तुझ्या दिलात माझी जीएसटी लागू झाली या. झलक 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 आर झकास दिलीस झलक, झलक 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 आर झकास दिलीस झलक.